पंधरा वीस वर्षांपूर्वी जुन्या पुस्तकांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या दुकानांवर ग्राहकांची चांगलीच वर्दळ होती विशेषत शालेय वर्षाच्या सुरुवातीला जुनी पुस्तकं खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची मोठी गर्दी व्हायची त्याचप्रमाणे चोखंदळ वाचकांना अगदी माफक किमतीत विविध विषयांवरील अनेक दर्जेदार पुस्तकांचा खजिना जुन्या पुस्तक विक्रीच्या दुकानात मिळत होता मात्र कालांतरानं मोबाईलमध्ये उपलब्ध झालेली डिजिटल लायब्ररी आणि सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत पुस्तकांच्या धोरणामुळं जुन्या पुस्तक विक्रीचा व्यवसाय कोलमडलाय गेली अडतीस वर्षे या व्यवसायाद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या कोल्हापुरातील अरुण देशपांडे यांनाही बदलत्या परिस्थितीचा फटका बसलाय कोल्हापुरात स्टेशन रोड ते गोकुळ हॉटेलच्या दरम्यान फुटपाथवर बसून जुन्या पुस्तकांची विक्री करणारे हे आहेत अरुण राजाराम देशपांडे त्रेसष्ट वर्षीय देशपांडे पाचगावमध्ये राहतात त्यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी म्हणजे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मंगळवार पेठेत जुन्या पुस्तकांच्या विक्रीचं दुकान सुरू केलं त्यानंतर बिंदू चौकात अनेक वर्ष त्यांचं दुकान सुरू होतं महापालिकेनं बिंदू चौकातील दुकान हटवल्यानंतर देशपांडे स्टेशन रोडवर जागा मिळेल तिथं बसून जुनी पुस्तकं विकू लागले सुरुवातीला त्यांचा व्यवसाय चांगला होता जुने कथासंग्रह कादंबऱ्या साप्ताहिक का दिवाळी अंकांसह शालेय पुस्तकांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता गेल्या वीस वर्षापासून मात्र देशपांडेंच्या व्यवसायाला घरघर लागली स्मार्टफोनमध्ये उपलब्ध झालेल्या डिजिटल लायब्ररीनं पुस्तकांची गरज कमी केली आहे तर दुसरीकडं सरकारनं दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं मोफत देण्याचा उपक्रम सुरू केलाय जुनी पुस्तकं मिळून त्यांचं वाचन करणाऱ्या जुन्या पिढीतील वाचकही आता तितके राहिले नाहीत दिवसातून दहा बारा वाचक येऊन पुस्तकं चाळतात एखादा वाचक जुन्या पुस्तकांची खरेदी करतो काही जण दहा वीस रुपये देऊन पुस्तक घेऊन जातात आणि वाचून झाल्यावर ते परत करतात त्यातून मिळणाऱ्या तुटपुंजा उत्पन्नावर संसाराचा गाडा चालवणं शक्यच नाही त्यामुळं अनेक विक्रेत्यांनी उदरनिर्वाहासाठी अन्य पर्यायी मार्ग स्वीकारले आहेत जुनी पुस्तकं खरेदी करणाऱ्या वाचकांचा ओघ कमी झाल्यामुळं हा व्यवसाय आता अखेरच्या घटका मोजतोय